उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आय टेक दिस अपॉर्च्युनिटी टू इंट्रोड्यूस टू यू वन मोर ज्वेल ऑफ महाराष्ट्र, कॅप्टन अमोल यादव. आय वॉन्ट टू रिकग्नाइज हिम. कॅप्टन अमोल यादव इज अ पर्सन हू हॅज क्रिएटेड द एअरक्राफ्ट विच वी सॉ आउटसाइड अँड इट इज सोनली डन बाय हिम. And why this is important, because till today we don't have the commercial aircraft being manufactured in India, and hopefully he will be the first person to manufacture the commercial aircraft in India. So please give him a big round of applause. आणि हे एवढ्या करता की माणसाच्या मनात असेल तर तो काय करू शकतो. हे एअरक्राफ्ट बनवलं कुठे? एका बिल्डिंगच्या रूफटॉपवर, जिथे जागा नव्हती अशा ठिकाणी एक एक पार्ट असेंबल करून त्यांनी हे एअरक्राफ्ट तयार केलं. आणि आता माननीय पंतप्रधानांना आम्ही विनंती केली आणि अशा प्रकारचे एअरक्राफ्ट हे कमर्शियली त्याच्याकरता सगळ्या परवानग्या मिळाव्या याकरता मोठ्या प्रमाणात आता काम चाललेलं आहे. आणि होपफुली लवकरच येत्या 2-3 वर्षामध्ये आपल्याकडे आपल्या भारतातलं एअरक्राफ्ट हे आपल्याला उडताना दिसेल आणि त्याचं श्रेय कॅप्टन अमोल यादव यांना जाईल. मी सर्वात पहिल्यांदा ऍक्ट या संस्थेचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो. पियुष आणि त्यांची जी टीम आहे, या टीमनी ज्या प्रकारे हा कार्यक्रम आमच्या सर्व युवा शक्तीपर्यंत पोचवला, ज्यावेळी त्यांच्याशी माझी चर्चा झाली आणि त्या माध्यमातून त्यांनी एक कॉन्सेप्ट माझ्यापुढे ठेवला की आपण स्टुडंट्सपर्यंत गेलं पाहिजे. आज इतकं इनोव्हेशन होत आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या गोष्टी आमचे विद्यार्थी विचार करतायत, तयार करतायत, आणि मग त्यांना जर आपण आपल्या या संपूर्ण विकास प्रक्रियेमध्ये सामील करून घेतलं तर निश्चित काही इनोव्हेटिव्ह आयडियाज आपल्याला मिळतील आणि त्यातनं महाराष्ट्राचं ट्रान्सफॉर्मेशन हे आपल्याला अत्यंत वेगानं करता येईल. आणि हा कार्यक्रम आपण IIT मुंबईमध्ये लॉन्च केला आणि त्याच्यानंतर ज्या प्रकारचा प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळाला, 6 लाख लोकांनी, तरुणांनी तरुणींनी याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं, 2300 लोकांनी प्रेझेंटेशन्स दिले, त्यातले 11 प्रेझेंटेशन्स आज या ठिकाणी आपण बघितले. आणि मला असं वाटतं की त्यातले अनेक प्रेझेंटेशन्स हे पाथ ब्रेकिंग होते, हे अत्यंत चांगले कॉन्सेप्ट्स होते. ते असे कॉन्सेप्ट्स होते की जे आपल्याला ॲक्शनमध्ये आणता येतील आणि खऱ्या अर्थानं ट्रान्सफॉर्मेशन घडवता येईल. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपले पंतप्रधान मोदीजी यांनी न्यू इंडियाचा कॉन्सेप्ट आणलाय आणि भारत वेगानं बदलतोय. आणि ज्या प्रकारे आज जगामध्ये भारताकडे अत्यंत उत्कंठेनं पाहिलं जात आहे, अत्यंत आशेनं पाहिलं जात आहे, आपल्याला त्या प्रकारे आता पुढची कारवाई देखील करावी लागेल. वी हॅव टू लिव्ह अप टू द एक्सपेक्टेशन्स ऑफ द वर्ल्ड, हा देखील विचार आपल्याला करावा लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर आपण एका अशा कालखंडामध्ये भारतामध्ये आज या ठिकाणी जगतो आहोत की जो कालखंड भारताला एक विकसित राष्ट्राकडे नेऊ शकतो. खरं म्हणजे आपल्याला माहिती आहे की एक डेमोग्राफिक ॲडव्हान्टेज आपल्याला आहे. 65% भारताची लोकसंख्या ही 35 वर्षाच्या आतली आहे आणि 50% लोकसंख्या ही 25 वर्षाच्या आतली आहे. त्यामुळे जगामध्ये सर्वाधिक युवा लोकसंख्या असलेला देश हा भारत देश आहे. आणि या युवा लोकसंख्येला जर आपण मानव संसाधनामध्ये परिवर्तित केलं तर खऱ्या अर्थानं एक विकसित राष्ट्र म्हणून भारत हा फार लवकर आपण तयार करू शकतो. आपण जर बघितलं तर आज जगातल्या ज्या विकसित अर्थव्यवस्था आहेत, डेव्हलप्ड इकॉनॉमीज आहेत, या डेव्हलप्ड इकॉनॉमी समोर सगळ्यात मोठा प्रश्न जर कुठला असेल तर तो डेमोग्राफीचा आहे. कारण तिथली लोकसंख्या ही वृद्धत्वाकडे चालली आहे
आपल्याला माहिती आहे की ॲव्हरेज एज ऑफ जपान इज 48 इयर्स, 48 वर्ष आहे. ती जर आपण ईस्टर्न युरोपची बघितली तर ती 44 वर्ष आहे, वेस्टर्न युरोपची 41 वर्ष आहे, चायनाची 37 इयर्स आहे, अमेरिकेची 39 इयर्स आहे. म्हणजे सगळ्या विकसित अर्थव्यवस्था ज्या आहेत या विकसित अर्थव्यवस्थेतली डेमोग्राफी ही आज आपल्याला वार्धक्याकडे जाताना दिसते. आणि त्याचवेळी संपूर्ण युवा शक्तीनं मुसमुसलेला, युवा शक्तीचं ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रगतीकरण आहे असा देश हा आपला भारत देश आहे. आणि जगाला ज्या युवा शक्तीची, मानव संसाधनाची आवश्यकता आहे, ते मानव संसाधन जगाला पुरवण्याची ताकद ही आज भारतामध्ये आहे. आणि म्हणून आवश्यक काय आहे, तर आज ही जी काही लोकसंख्या आहे या लोकसंख्येला मानव संसाधनामध्ये परिवर्तित करायचं आणि विकासाचा जो मार्ग आपण स्वीकारलेला आहे त्या मार्गावर वेगानं जायचं. कारण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ही जी युवा शक्तीचं जे ॲडव्हान्टेज आहे, हे डेमोग्राफिक ॲडव्हान्टेज आहे, हे पेरेनियल नाही आहे. हे पुढचे 15-20-25 वर्ष आपल्याला राहणार आहे, 2035 पर्यंत तर निश्चित राहणार आहे. पण तेवढ्या कालावधीमध्ये जर आम्ही या युवा शक्तीचा योग्य प्रकारे उपयोग करू शकलो तर या देशाला कोणीच मागे ठेवू शकत नाही. आणि अलीकडच्या काळामध्ये जेव्हा आपण टेक्नॉलॉजीच्या वर्ल्डमध्ये आहोत, तंत्रज्ञानाच्या आपण संपूर्ण विश्वामध्ये आहोत, तंत्रज्ञानामध्ये आपण डिसरप्टिव्ह टेक्नॉलॉजीज अशा प्रकारचा एक शब्द प्रयोग करतो. खरं म्हणजे पूर्वी डिसरप्शनचा अर्थ वेगळा असायचा, पण आता डिसरप्शनचा अर्थ बदललेला आहे. आणि डिसरप्टिव्ह टेक्नॉलॉजीजला अशा प्रकारची शक्ती आहे की आपल्या विकासाचा वेग ती कैक पटीनं वाढवू शकते. आज आपण विचार करत असताना ज्या विकासाची अपेक्षा करतो, आपला ग्रामीण भाग बदलला पाहिजे, आपला शेतकरी बदलला पाहिजे, आपला शहरी भाग बदलला पाहिजे, विद्यार्थ्यांना अपॉर्च्युनिटीज मिळाल्या पाहिजे, आजच्या वेगानं जर आपण विचार केला तर कदाचित जे अचीव करायला आपल्याला 15 वर्ष लागतील, तंत्रज्ञानामध्ये ही ताकद आहे की तीच गोष्ट 2 वर्षामध्ये आपण अचीव करू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे, सगळ्यात महत्वाचं हे आहे की भारत देशातल्या तरुणाईला हा आशीर्वाद आहे की त्यांच्या नसानसामध्ये तंत्रज्ञान आहे, त्यांच्या नसानसामध्ये ज्ञान आहे. आणि म्हणून आपल्या रक्तामध्ये असलेलं हे ज्ञान, आपल्या जीन्समध्ये असलेलं हे ज्ञान, जेव्हा आपण खऱ्या अर्थानं संघटित प्रयत्नातून आपल्या देशाच्या उपयोगाकरता, आपल्या समाजाच्या विकासाकरता उपयोगामध्ये आणू, त्यावेळी देश अत्यंत वेगानं बदलेल, महाराष्ट्र अत्यंत वेगानं बदलेल. छोटंसं आपण जलयुक्त शिवारसारखं एक काम सुरू केलं आणि महाराष्ट्र जो मोठ्या प्रमाणात दुष्काळामध्ये होता, हा दुष्काळ निसर्गाने तयार केलेला नव्हता, मानवाने तयार केलेला दुष्काळ होता. जे निसर्गाने दिलंय ते सगळं आपण खराब करून टाकलं, अतिक्रमित करून टाकलं. आणि निसर्गाने दिलेलं वॉटरशेड हे केवळ रिक्लेम करण्याचं काम आपण जलयुक्त शिवारमध्ये केलं तर 11,000 गावं दुष्काळमुक्त झाली. आणि आज ज्या ठिकाणी 1,000 टँकर लागायचे तिथे आपल्याला 10 टँकर देखील लागत नाहीत, अशा प्रकारची अवस्था 1 वर्षामध्ये आपण आणू शकलो. तर मला असं वाटतं की तंत्रज्ञानाचा, ज्ञानाचा योग्य उपयोग केला, आज आमच्या शेतकऱ्याचं इन्कम डबल करायचं आहे, शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा उपयोग झाला पाहिजे, शेतीला मार्केटशी लिंक करायचं आहे, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा उपयोग झाला पाहिजे. आपण अनेकदा पाहतो की देशाच्या एका भागामध्ये भाव कमी असतात आणि दुसऱ्या भागात भाव फार जास्त असतात. इकडचा शेतकरी आपलं अन्नधान्य, आपली फळफळावर आपली भाजी फेकून देतो कारण परवडत नाही, आणि दुसरीकडे मात्र ती उपलब्ध होत नाही. हे जे लिंकेज आहे हे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हे मार्केट तयार करून आपण करू शकतो, याच्याकरता नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्याला करावा लागेल. आणि हे सगळं करण्याची ताकद कोणामध्ये आहे, शक्ती कोणामध्ये आहे, ती तुमच्यामध्ये आहे. ही ताकद तुमच्यामध्ये आहे, तुम्ही हे परिवर्तन करू शकता. आज ज्यावेळी आपण या महाराष्ट्रामध्ये 29,000 ग्रामपंचायतीपर्यंत फायबर घेऊन जातो आणि त्या फायबरच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण स्मार्ट ग्रामपंचायत तयार करतो, त्या ठिकाणी स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र तयार करतो. आज टेक्नॉलॉजीने आपल्याला असा प्लॅटफॉर्म दिला आहे की मुंबईच्या जे जे मध्ये बसलेला डॉक्टर इथे स्टेटोस्कोप लावतो आणि 808 किलोमीटर दूर एखाद्या गावामध्ये बसलेल्या एखाद्या व्यक्तीच्या हृदयाचे ठोके त्याला थेट ऐकू येतात आणि त्या माध्यमातून तो त्याला काय आजार आहे हे सांगू शकतो, त्याला काय औषध आहे ते सांगू शकतो. या सगळ्या ज्या टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन झाली आहेत, ज्या कॅपेबिलिटी तयार झाल्या आहेत,
या महाराष्ट्रामध्ये उपयोग करण्याचा आपण सुरू केलेला आहे. पण यातलं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, विचार खूप आहे, अनेक लोक इनोव्हेशन करतायत, पण त्याला प्लॅटफॉर्म कुठे आहे, तो प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे. खरं म्हणजे ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र हा प्लॅटफॉर्म आहे. आणि हा प्लॅटफॉर्म काय आहे, तर आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन आपल्या समोरचे जे प्रश्न आहेत, आपल्या ज्या अडचणी आहेत, त्या अडचणी दूर करण्याकरता एकत्रितपणे आपण त्याच्यावर कारवाई करायची, असा हा प्लॅटफॉर्म आहे. या भारताच्या आणि महाराष्ट्राच्या युवा शक्तीवर माझा प्रचंड विश्वास आहे. पूर्वी असं आपण म्हणायचो की तुमची पिढी ही विकसित भारत पाहिल, पण आज मी हे म्हणू शकतो की तुमची पिढी नाही, माझी पिढी हीच विकसित भारत पाहणार आहे. आणि त्या विकासाकडे नेण्याचं काम ही तुमची पिढी करणार आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात देशामध्ये आज आपल्याला काम होताना दिसत आहे. आणि ट्रान्सफॉर्म महाराष्ट्राच्या माध्यमातून या प्लॅटफॉर्मने या युवा शक्तीच्या कल्पनाशक्तीला, त्यांच्या ऊर्जेला एक दालन आपण मिळवून दिलं, एक प्लॅटफॉर्म आपण मिळवून दिला की ज्याच्या माध्यमातून त्यांनी त्यांचे विचार हे सरकारपर्यंत पोहोचवावे. आणि या विचारातूनच एक असा कार्यक्रम तयार होतो की जो कार्यक्रम लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवू शकतो. आज आपण 11 प्रेझेंटेशन पाहिले, त्यातले काहीतरी इतके पाथब्रेकिंग होते की मला निश्चितपणे असं वाटतं की ते आपण इम्प्लिमेंट करू शकतो. आणि म्हणून आज मी ठरवलंय की याच्याकरता एक टीम मी तयार करणार आहे. माझ्या मंत्रिमंडळातले एक मंत्री, सरकारमधले एक सेक्रेटरी, माझ्या सीएम ऑफिसमधले सेक्रेटरी, ऍक्ट जे आहे त्या ऍक्टचे प्रतिनिधी, आणि त्यासोबत जे आमचे ज्यांनी या ठिकाणी प्रेझेंटेशन केलंय त्यांचे प्रतिनिधी, अशा सगळ्यांना एकत्रित करून आम्ही एक टीम तयार करू. आणि पुढचे 6 महिने ही टीम या ठिकाणी जे प्रेझेंटेशन झाले त्या प्रेझेंटेशन्सला आपल्याला वर्किंग मध्ये कसं आणता येईल, त्याला स्केलेबल कसं करता येईल, त्याला रिफाईन कसं करता येईल, याचा एक प्रोटोटाईप तयार करेल. आणि त्यानंतर जे स्केलेबल असतील, जे इम्प्लिमेंटेबल असतील, ते निश्चितपणे महाराष्ट्राच्या विकासाकरता आपण इम्प्लिमेंट करू. आणि त्यातनं महाराष्ट्र बदलण्याकरता युवा शक्तीने जो विचार केलेला आहे त्या विचाराला प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरवण्याचं काम आपण करू. आज महाराष्ट्र दिवस आहे आणि महाराष्ट्र हा देशाचं ग्रोथ इंजिन आहे. महाराष्ट्र जेवढ्या वेगानं बदलेल देश तेवढ्या वेगानं बदलेल. महाराष्ट्राने नेहमी देशाला मार्ग दाखवण्याचं काम केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, महात्मा ज्योतिबा फुलेंचा महाराष्ट्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र, राजश्री शाहू महाराजांचा महाराष्ट्र, या महाराष्ट्राने नेहमीच शौर्य आणि ज्ञान या दोघांचाही संगम केला आहे, भक्ती आणि शक्तीचा संगम केला आहे. आणि याच भक्ती आणि शक्तीच्या संगमातनं निश्चितपणे नव महाराष्ट्र घडवण्याचा आपण सगळे मिळून प्रयत्न करू. आजच्या कार्यक्रमामध्ये जे जे लोक या ठिकाणी ज्यांनी प्रेझेंटेशन केले त्यांचं तर मी अभिनंदन करतोच, पण तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं रात्रभराचा प्रवास करून तुम्ही सगळे या ठिकाणी आलात. आणि सकाळपासनं एकही माणूस, जवळजवळ 4 तास हा कार्यक्रम चालला आहे, पण एकही आमचा युवक युवती या ठिकाणून हललेली नाही. सगळे पूर्ण कॉन्सन्ट्रेशननी या ठिकाणी बसलेले आहेत. याचाच अर्थ हा आहे की हा महाराष्ट्र ट्रान्सफॉर्म करण्याची एक इच्छाशक्ती तुमच्या मनामध्ये आहे, त्या इच्छाशक्तीला पंख देण्याचं काम हे महाराष्ट्र सरकारच्या वतीनं केलं जाईल. मी तुमचं सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि त्यासोबत मेजर जनरल माथूर साहेब असतील, रतन टाटा साहेब असतील, अक्षय कुमारजी असतील, यांचेही आभार मानतो. कारण या लोकांनी येऊन या ठिकाणी प्रेरणा दिली. रतन टाटाजी तर अमेरिकेमध्ये होते, सकाळी सकाळी ते अमेरिकेहून परत आले आणि आल्यानंतर लगेच आज या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित झाले. म्हणून त्यांच्या विशेषत्वाने मी आभार मानतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जरी या ठिकाणी असं लिहिलं होतं की दिस इज अ ग्रँड फिनाले, बट दिस इज नॉट अ ग्रँड फिनाले, दिस इज अ स्टार्ट. आजपासनं आपण नवीन सुरुवात केलेली आहे, त्यामुळे कदाचित सीझन 1 याचा हा ग्रँड फिनाले असेल. पण या ग्रँड फिनालेतनं जे विचार मंथन झालं त्यातनं आजपासनं नवीन सुरुवात झाली आहे. आता ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र हे बंद होणार नाही. जोपर्यंत महाराष्ट्राचं ट्रान्सफॉर्मेशन आपण सगळे मिळून करत नाही तोपर्यंत ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र सुरू राहील. आणि तुमचा सगळ्यांचा साथ, तुमची ताकद ही या ठिकाणी मला मिळत राहील हा विश्वास व्यक्त करतो.
शेवटी जाता जाता एवढंच सांगतो, स्वामी विवेकानंदांनी एकदा असं म्हटलं होतं की आमच्या तरुणांनी मंदिरात जाण्यापेक्षा फुटबॉलच्या मैदानावर जावं, कारण ईश्वराला देखील सुदृढ अशा प्रकारची युवा पिढी हवी आहे, देशाला देखील सुदृढ अशा प्रकारची युवा पिढी हवी आहे. आणि त्याचवेळी स्वामी विवेकानंदांनी एक गोष्ट अजून आपल्याला सांगितली होती, आणि ती गोष्ट काय होती तर मद्रास युनिव्हर्सिटीमध्ये ज्यावेळी स्वामी विवेकानंद गेले त्यावेळी स्वामी विवेकानंदांनी तिथल्या युवा शक्तीला विचारलं की तुम्ही देशभक्त आहात का, आणि त्यांनी देशभक्तीचे तीन सोपान हे त्यावेळी युवा पिढीला सांगितले होते. स्वामी विवेकानंद असं म्हणाले होते की केवळ आपण सीमेवर लढतो ते तर महत्वाचं आहे, ती तर सगळ्यात मोठी देशभक्ती आहेच, पण सगळ्यांना सीमेवर जाऊन लढता येत नाही, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपण लढतो ही देखील देशभक्ती आहे, पण सगळ्यांना देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातही कदाचित लढता येत नाही. पण स्वामी विवेकानंद असं म्हणाले की कधीतरी तुमच्या जीवनामध्ये रात्री अचानक तुम्हाला जाग येते, तुम्ही खडबडून जागे होता, आणि देशातली भूकमरी, बिमारी, देशातली अंधश्रद्धा, देशातली जातीव्यवस्था या सगळ्या गोष्टी पाहून तुम्हाला त्या ठिकाणी झोप येत नाही असं घडतं का, तुम्ही जागे होता का, तुम्ही अस्वस्थ होता का? आणि जर तुम्ही देशातली बेकारी, भूकमरी, बिमारी, जातीव्यवस्था, अंधश्रद्धा या सगळ्या गोष्टी पाहून अचानक जागे होत असाल, तुम्हाला झोप येत नसेल, तर तुम्ही देशभक्तीची पहिली पायरी चढलात. पण स्वामी विवेकानंद असं म्हणाले की केवळ ही पहिली पायरी चालून चालणार नाही, ज्यावेळेस असे तुम्ही अस्वस्थ होता, देशातली बेकारी, भूकमरी, बिमारी, देशातली अंधश्रद्धा, जातीव्यवस्था पाहिल्यानंतर तुम्ही जागे होता, अस्वस्थ होता, आणि तुमच्या मनामध्ये हा विचार येतो की मी काहीतरी प्रयत्न केला पाहिजे, मी हे बदललं पाहिजे, हे बदलण्यामध्ये माझं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे, असं ज्यावेळेस तुम्हाला वाटतं त्यावेळी तुम्ही देशभक्तीची दुसरी पायरी चढता. पण केवळ दुसरी पायरी चढूनही देशभक्त होता येत नाही, तर देशातली भूकमरी, बिमारी, देशातली अंधश्रद्धा, देशातलं सगळ्या प्रकारच्या अनास्था या पाहिल्यानंतर अचानक तुम्ही खडबडून जागे होता, जागे होऊन विचार करता मी काहीतरी केलं पाहिजे, आणि केवळ विचार करून थांबत नाही, एक छोटीशी कार्ययोजना तयार करता आणि त्या योजनेला प्रत्यक्ष कार्यान्वित करता, मग ती कितीही छोटी योजना असली तरी देशाच्या भवल्याकरता एक जरी काम तुम्ही केलं तरी देखील तुम्ही खऱ्या अर्थानं देशभक्त ठरता. देशभक्तीचे तीन सोपान स्वामी विवेकानंदांनी आपल्याला सांगितले. आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे की देशभक्त होण्याची संधी आपल्यालाही प्राप्त झाली आहे. देशातले ही सगळी अवस्था, ग्रामीण भागातली अवस्था, देशातल्या वंचितांची अवस्था पाहून जर आपल्याला खडबडून जाग येत असेल, काहीतरी करावं असं वाटत असेल, एखादा असा प्लॅन आपण तयार करत असू आणि तो इम्प्लिमेंट करत असू, एका तरी व्यक्तीच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवण्याचं काम जर आपण करत असू तर खऱ्या अर्थानं आपण देशभक्त आहोत. मी आज तुम्हाला या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे की आपण सगळे देशभक्त बनू, आपण सगळे मिळून देश आणि महाराष्ट्र बदलण्याकरता, नव महाराष्ट्र घडवण्याकरता आपण सगळे प्रयत्न करू, एवढीच विनंती आपल्याला करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे धन्यवाद देऊन माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.